राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर खडकवासला विधानसभा मतदारसंघ अल्पसंख्याक विभागाच्या वतीने आज रविवार दिनांक 27 फेब्रुवारी 2022 रोजी भव्य अल्पसंख्याक मेळावा व पदनियुक्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यात अल्पसंख्याकांच्या विविध प्रश्नांवर उपस्थित मान्यवरांनी मते व्यक्त केली व अल्पसंख्याक घटकासाठी काय योग्य पावले उचलली गेली पाहिजेत यावर जोर देण्यात आला। आज कोंढवे धावडे येथे आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याचे आयोजन अल्पसंख्याक विभाग खडकवासलाचे अध्यक्ष जिशानभाई कुरेशी यांनी केले असून मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांतदादा जगताप, अल्पसंख्याक विभाग शहर अध्यक्ष समीरभाई शेख, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, नगरसेवक दिलीप बराटे, सचिन दोडके, नगरसेविका सायली वांजळे, अश्विनी भागवत खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष त्रिंबक अण्णा मुकाशी, काका चव्हाण, तसेच सामाजिक कार्यकर्त्या व नवनियुक्त अल्पसंख्याक प्रदेश सरचिटणीस हलिमाताई शेख आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते। शहर अध्यक्ष जगताप यांनी हलिमा शेख यांच्या अल्पसंख्याक प्रदेश सरचिटणीस पदाची घोषणा देखील यावेळी केली। मान्यवरांच्या हस्ते तसेच अल्पसंख्याक विभागात नव्याने पदभार घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र यावेळी देण्यात आले। तसेच आजच्या या मेळाव्यासाठी आयोजक, संयोजक, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। चार बाईकचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। एक चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे। तुमचं यांना मनापासून टाळ्या वाजवून या ठिकाणी आपण यांचं अभिनंदन करायचं। या ठिकाणी खडकवासला मतदारसंघामध्ये खूप वर्षांनी अल्पसंख्याकांचा मेळावा होतोय याबद्दल मी निश्चित या संदर्भात समाधान व्यक्त करतो। अल्पसंख्याक समाज हा या मतदारसंघातला, या शहरातला, एक जिल्ह्यातला खूप महत्वाचा समाज आहे असं माझं स्पष्ट मत आहे। त्याच्यामुळे या मेळाव्याच्या माध्यमातून आपण विस्कळलेला समाज सगळे एकत्रित येऊ, एकत्रित येऊन ताकदीने लढू अशी माझी आपल्याला नम्रतेची विनंती आहे। शहरातल्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन आम्ही मीटिंग घेऊन समाजामध्ये एक प्रकारची जनजागृतीचं काम चालू केलं। इथं अनेक मान्यवरांनी अनेक आपले मनोगत अल्पसंख्याक समाजाच्या विषयी मांडले आणि ती वस्तुस्थिती आहे, त्याला काही नाकारता येत नाही। अल्पसंख्याक विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम मी सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन पहिली मीटिंग आम्ही आमच्या समाजाचे धर्मगुरू, सर्व पुणे शहरातील मुस्लिम समाजाचे जे उलेमा आहेत त्या सर्वांबरोबर मीटिंग घेतली। त्यांच्याकडून समाजाचे महत्त्वाचे काय प्रश्न आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला की समाजामध्ये शिक्षणाचा अभाव आहे, इतर अनेक गोष्टीच्या बाबतीमध्ये काम करण्याची गरज आहे। समस्या एवढे की समस्या सांगत बसलो तरी 2 तास पुरणार नाही, एवढे आमच्या समाजाचे समस्या आहे। शुद्दीन कुरेशी, खडकवासला विधानसभा अध्यक्ष अल्पसंख्यक विभाग। आज हमने एक अल्पसंख्यक का भव्य मेळावा विधानसभा की तरफ से लिया, उसके अंदर सभी मान्यवर उपस्थित थे। प्रशांत दादा जगताप पुणे शहर अध्यक्ष और बाकी सब पदाधिकारी यहाँ पर उपस्थित थे। हमने हमारी जो समस्या थी वो उनको बताई कि हमें एक तुम पढ़ाई तक सीमित नहीं रखते हुए हमको भी एक मौका मिलना चाहिए कि हम भी आगे आके चुनाव लड़े और हमारे लोगों की हम कुछ समस्या उधर पे मांडे। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादा पवार आणि सुप्रियाताईंच्या सोळेंच्या मार्गदर्शनाखाली आज हे राष्ट्रवादी अल्पसंख्याची निवड करण्यात आलेली आहे विभागामध्ये। आज त्या अल्पसंख्याच्या विभागाच्या वतीने मी विश्वास देते की आज इथं खडकवासला मतदारसंघामध्ये येणार काळात 2022 जे निवडणुकीमध्ये आम्ही संदेश देतो की अल्पसंख्याच्या वतीने संदेश देतो की इथं पुढं भाजप सरकारांच्या पाटापलटी करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जास्त बहुमत मिळवण्याची ताकद आम्ही शंका ठेवतो। राष्ट्रवादीला मोठा वाटा भेटलेला आहे 2022 देण्याचं एक चॅलेंज म्हणून आम्ही हे करतो की अल्पसंख्याच्या वतीने जास्तीत जास्त खडकवासला मतदारसंघामध्ये नगरसेवक निवडून येण्याची शक्यता नाही आहे।